मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ग्रिल कशा पद्धतीने तयार होते आणि ती बनवण्यासाठी काय मेहनत आहे हेही तुम्ही चांगलंच पाहिलं असेल. आता ग्रिलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. ही जी ग्रिल तुमच्यासमोर आहे, हिची लांबी 5 फूट, उंची 4 फूट आणि रुंदी 4 इंच इतकी आहे. रुंदी म्हणजेच आपल्या ग्रिलचा बॉक्स जो आम्ही 4 इंच इतका ठेवला आहे. हा बॉक्स आम्ही नॉर्मली 4 इंच ठेवतो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त बनवून घेऊ शकता. ह्या ग्रिलच्या फ्रेमसाठी 1 इंच बाय 1 इंच 5 mm जाडीचा अँगल आम्ही वापरलेला आहे आणि मध्ये जो चौरस बार वापरला आहे तो 10 mm इतका जाड आहे. आता अशी ग्रिल बनवायची असल्यास हिचा काय खर्च येतो हे आपण बघूया. ही जी ग्रिल आहे ही 5 फूट बाय 4 फूटची 4 इंच बॉक्स ग्रिल आपल्यासमोर आहे. हिचं वजन हे 30 किलो इतकं आहे, म्हणजे ते वजन कमी जास्त होऊ शकते. आता आम्ही वजन केलं तर हिचं वजन हे 30 किलो आहे. आता आमच्या इथे मार्केटमध्ये मटेरियलचा जो रेट आहे तो 85 रुपये किलो इतका आहे. तो रेटसुद्धा तुमच्या इथे अलग अलग असू शकतो आणि आमचा जो लेबर रेट आहे तो 40 रुपये आहे. तोसुद्धा तुमच्या एरियानुसार अलग अलग असू शकतो. आता ह्या 40 रुपयामध्ये खिडकी बनवून ती पेंटिंग करून ते फिटिंगपर्यंत सर्व काही ह्या रेटमध्येच होते, म्हणजे अगदी खिडकी आमच्या कारखान्यापासून ते तुमच्या घरापर्यंत पोचवणे हे सुद्धा ह्यामध्येच येते. आता मटेरियल रेट 85 रुपये, लेबर चार्ज 40 रुपये, म्हणजे 85 अधिक 40 बरोबर 125 रुपये प्रत्येकी किलो. आता 125 रुपये किलो म्हणजेच 125 गुणिले 30 बरोबर 3750 रुपये इतका खर्च एक ग्रिल बनवण्यासाठी येतो. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये बदल होऊ शकतो. जर तुमच्या एरियामध्ये मटेरियलचा रेट कमी असला किंवा जास्त असला तर ह्या रेटमध्ये बदल होईल, किंवा तुम्ही खिडकीचा बॉक्स वाढवला किंवा कमी केला तर ह्याच्यामध्ये कमी जास्त बदल होईल. म्हणजे ह्यानुसार तुम्हाला एक तुमच्या घरासाठी ग्रिल्स बनवायचे असतील तर एक अंदाज येईल की एका खिडकीचं वजन साधारणतः 5 बाय 4 ह्या खिडकीचं वजन काय होते हे मी तुम्हाला दाखवून दिलं आहे. चला तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर अशाच डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच आमच्या येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.